महानगरपालिकेची नवीन इमारत या नात्याकारणाने नेहमी चर्चेत असते. इमारतीच्या उद्घाटना दिवशीच इमारतीत पाणी गळती काय झाली आणि आता तर वेगळ्या चर्चेमुळे ही इमारत चर्चेत आली आहे. त्याचं झालं असं की या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर जिथं सर्वसाधारण सभा भरणार असते तिथे पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर चक्क कुत्र्यानेच हजेरी लावली आहे. पाहूयात काय आहे हा सर्व प्रकार. ही आहे पुणे महानगरपालिकेची नवीन इमारत. प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल ही इमारत दाखवण्याचं कारण तरी काय. त्याचं झालं असं की या इमारतीच्या उद्घाटना दिवसापासूनच ही इमारत चर्चेत आहे. या इमारतीचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं खरं, पण त्याच दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि चक्क इमारतीच्या छतामधून उद्घाटना दिवशीच पाणी गळती सुरू झाली आणि इमारत चर्चेत आली. चक्क नवीन इमारतीच्या सभागृहात पदाधिकाऱ्यांऐवजी त्यांच्या खुर्चीवर कुत्राच मस्त झोप काढताना पाहायला मिळालाय. यावर विरोधक बोलले नाही तर ते विरोधक कसले? पाहूयात विरोधक काय म्हणतात. 50 कोटी रुपये खर्चून पुणेकरांच्या कर रूपातला पैसा वापरून चांगलं सभागृह, नवीन सभागृह महानगरपालिकेने बांधलं. त्याचं अतिशय दिमाखात उद्घाटन आदरणीय उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. ते ज्या दिवशी झालं त्या दिवशी प्रचंड पाऊस पडून ते सभागृह गळलं आणि जी आबरू जायची ती गेली, परंतु त्याच्यानंतर सुद्धा आज तगायत ते सभागृह चालू केलेलं नाही. आमची मागणी आहे की बाबा त्या सभागृहाचा एवढा 50 कोटी रुपये पुणेकरांचा खर्च झालाय, त्या सभागृहाचा वापर हा पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्हावा. परंतु अतिशय धक्कादायक बाब अशी आहे की ते सभागृह बेवारस पडलंय आणि त्याच्यामध्ये चक्क त्या सभागृहामध्ये कुत्री झोपतायत, खुर्च्यांवरती कुत्री झोपून राहतायत. इतका त्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना अतिशय धक्का बसलाय की एवढं मोठं सभागृह बांधलंय 50 कोटीचं, पुणे शहराची शान असणारं, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय, त्या सभागृहामध्ये मोकाट कुत्री जातात. या शहरात तर मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहेच, डुकरांचाही प्रश्न आहे, पण आता सभागृहात जर डुकरं आणि कुत्री फिरणार असतील तर काय म्हणावं या सगळ्या व्यवस्थेला आणि काय म्हणावं सत्ताधाऱ्यांना. स्वतःचं नाव करून घेण्यासाठी जे घाईघाईने आता उद्घाटन केलं ते एकदा अंगाशी आलंय. आताही त्या सगळ्या सभागृहामध्ये कुत्री आहेत. आमची विनंती आहे की आता त्या ठिकाणी नवीन सभागृह वापरात आणावं, पुणेकरांच्या सेवेत त्या सभागृह रुजू करावं, अशा पद्धतीने छत्रपतींच्या नावाचा अवमान होईल असं त्या ठिकाणी काही घडता कामा नये. त्यामुळे ताबडतोब ती सगळी कुत्री बित्री त्याच्यात जी फिरत आहेत तिथं सुरक्षा रक्षक वाढवावेत, सुरक्षा यंत्रणा नीट करावी आणि हे सगळे जे मोकाट जनावरं फिरतायत ही बंद करावी आणि ताबडतोब ते सभागृह वापरात आणावं, जेणेकरून त्या सभागृहाची गरिमा राखली जाईल, प्रतिष्ठा अबाधित राहील. पण प्रेक्षकांनो, या तिसऱ्या मजल्यापर्यंत कुत्रा जाईपर्यंत प्रशासन झोपलं होतं का आणि प्रशासनासोबत सत्ताधारी सुद्धा झोप काढत होते का असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. असो, पण कुत्र्याने तर पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून झोप मात्र काढली आणि प्रशासनाची झोप उडवली. प्रतिनिधी शनाय शेख, दिनमान न्यूज.